चलो आवाज नाही काय छान दोन रे मग आता अल्टरनेटिंग करंट आपण बघत होतो बघा मागच्या लेक्चर मध्ये मागच्या लेक्चर मध्ये व्हिडिओ दाखवलेत मी अल्टरनेटिंग करंट काय असतो काय नाही तो कसा क्रिएट होतो तो वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपण हे बघणार आहे की अल्टरनेटिंग करंट चे ऍक्च्युली इक्वेशन कसे असतात आणि याच्यावर सम कशावर पडतो. अल्टरनेटिंग करंट हे बेसिकली हे इक्वेशन असते की सायनोसायडल आणि कोसायडल वेव्ह असते. मग तुम्ही याच्यामध्ये जो काय करंट असतो किंवा जो काय व्होल्टेज असतो तो एक तर कोस कॉस मध्ये किंवा साईन मध्ये आपल्याला लिहिता येतो. तुम्ही त्याला असं लिहिलं आय इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी तरी चालतं आणि आय इज इक्वल टू आय नॉट कॉस ऑफ ओमेगा टी तरी चालतं तरी चालतं. ठीक आहे, कारण ते साईन आणि कॉसच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅप प्रोपोगेट होतात पुढे अशी, म्हणून त्यांना साईन आणि कॉस मध्ये लिहिलं जातं. आता हे काय ऍक्च्युली हा 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 जो करंट आहे हा आय दाखवलेला त्यांनी हा अल्टरनेटिंग करंट आहे. अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू काय असते, आय नॉट म्हणजे ही त्याची पीक व्हॅल्यू असते म्हणजे ती जी वेव्ह आहे त्यामध्ये हे जे मॅक्झिमम पॉईंटला जी करंटची व्हॅल्यू मिळणार ती सर्वात जास्त असते पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू ऑफ करंट, पीक व्हॅल्यू ऑफ करंटला जर आपण साईन ऑफ ओमेगा टी ने मल्टिप्लाय केलं, ओमेगा म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी असते त्या वेळची आणि टी म्हणजे त्याचा टाइम असतो. साईन ऑफ ओमेगा टी ने मॅक्झिमम व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं करंटच्या की आपल्याला अल्टरनेटिंग करंट मिळतो. ठीक आहे, हा मग हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं असतं. आता यामध्ये समटाईम्स काय असतं, समटाईम्स ते काय करतं तुम्हाला असं इक्वेशन देतो आय इज इक्वल टू थ्री साईन ऑफ 3 पाय टी कळलं. मग तुम्हाला हे आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करता आलं पाहिजे. स्टँडर्ड इक्वेशन काय असतं, आय इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी. यातनं काही व्हॅल्यू आपल्याला कळतं की हे 3 व्हॅल्यू कुणाची आहे, आय नॉट ची, आणि हे 3 पाय कुणाची व्हॅल्यू आहे, ओमेगाची व्हॅल्यू. तिथून क्लिक करून पुढे जायचं. ठीक आहे, असं सम या टॉपिकवर जमतो कधी कधी. समटाईम्स काय होतं, या ओमेगाला फ्रिक्वेन्सीमध्ये पण लिहिता येतं. आपण बघितलंय फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड मध्ये ते कसंही लिहिलं जाऊ शकतं. मग जर आपल्याला हाच फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी मध्ये पाहिजे असेल तर हा काय होईल, आय इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगाच्या ऐवजी 2 पाय अपॉन टाइम पिरियड लिहिता येईल इंटू टी. स्मॉल टी कॅपिटल टी मध्ये फरक असतो, स्मॉल टी म्हणजे इन्स्टंटेनियस टाइम, कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ दॅट सायकल म्हणजे काय वेव, किंवा टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल ऑफ दॅट वेव इज कॉल्ड एज टाइम पिरियड. ठीक आहे, आणि हा टाइम इन्स्टंटेनियस आहे म्हणजे तो कुठल्याही सेकंदाला कधीही कसंही विचारला जाईल कुठल्याही पिरियडला. या 2 पाय अपॉन टी च्या ऐवजी आपण 2 पाय इंटू एन पण टाकू शकतो, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ओमेगाच्या ऐवजी. मग हे एवढं माहिती असलं पाहिजे तुम्हाला याच्यावर. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट हे ऍव्हरेज, आता आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू पाहिजे असते बघा. यात कॅल्क्युलेशन खूप दिले त्या पीडीएफ मध्ये, पण तुम्हाला कॉम्पिटिवसाठी तेवढी गरज नसते त्याची, कळलं. आता ऍव्हरेज म्हटलं म्हणजे काय, मीन व्हॅल्यू असेल. मग मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर एनी हाफ सायकल इज डिफाईन आहे. आता त्याला काय म्हणतो आपण, मध्ये कसं काढणार, कुठल्याही हाफ सायकलची ऍव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची. तर बघा, द व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट विच वुड सेंड द सेम अमाऊंट ऑफ चार्जेस थ्रू द सर्किट इन द हाफ टाइम ऑफ सायकल अँड इट सेंड बाय अल्टरनेटिंग करंट थ्रू द सेम सर्किट इन द सेम टाइम. म्हणजे काय म्हणतोय तो, की तुमच्या हाफ सायकलमध्ये जेवढे काही स्टेडी करंट, स्टेडी म्हणजे कुठला करंट, डीसी करंट, डीसी करंटनी जेवढे चार्जेस सेंड केलेले असतात तेवढे चार्जेस जर का हाफ टाइम पिरियड मध्ये अल्टरनेटिंग वेव्हनी सेंड केले तर तो तुमचा ऍव्हरेज पिरियड झाला. म्हणजे हे हमेशा ऍव्हरेज काढताना कोणाशी कम्पेअर केलं जातं, डीसी सोबत. अल्टरनेटिंग करंटचे तेवढे चार्जेस जेवढे टी बाय टू टाइम मध्ये जातील तेवढेच चार्जेस डीसी करंटचे पण टी बाय टू टाइम मध्ये गेले पाहिजे. तर तो जो चार्जेसचा काउंटिंग राहील टी बाय टू मध्ये जाणार त्याला तुम्ही ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणणार, कारण अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू हमेशा चेंज होत राहतो. मग तुम्हाला त्याला कोणासोबत कम्पेअर करून काढावं लागतं, डीसी सोबत. आपण त्याच्या डीसी सोबत कम्पेरिझन करणार आणि डीसी सोबत कॅल्क्युलेट करून पुढे चालणार, म्हणजे इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काढतो आपण त्याची. मग डेफिनेशन वगैरे काही असं विचारत नाही ते, हे काही काही पाठ करायची गरज नाही आपण का, डायरेक्ट खाली या सरळ सरळ. नाही तर एखाद वेळेस लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. समजा आय एम जर रिप्रेझेंट करत असेल द मीन अँड ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर द फर्स्ट हाफ सायकल, तर मग चार्जेस किती असतील बघा. आता आय एमचा अर्थ काय असतो, मीन किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू. कोणासाठी, अल्टरनेटिंग करंटची फर्स्ट हाफ सायकल साठी. फर्स्ट हाफ सायकलचा अर्थ करतो ना हे फक्त क्रिस्ट, फक्त क्रिस्ट साठीची अल्टरनेटिंग करंटची ऍव्हरेज किंवा मीन व्हॅल्यूला समजा तो काय म्हणतोय, आय एम म्हणतोय. ठीक आहे, मग तुम्हाला जे चार्जेस मिळतील ते चार्जेस कसे मिळतील बघा. चार्जेस मिळतील मॅक्झिमम मीन व्हॅल्यू म्हणजे मीन व्हॅल्यू ऑफ करंट इंटू हाफ टाइम पिरियड.
टाइम पिरियड त्याचा किती होता, हाफ सुद्धा, कारण हाफ सायकल यूज केली होती मी फक्त. मग हे पूर्ण सायकलसाठी कॅपिटल टी टाइम असतो, हाफ सायकलसाठी टी बाय टू येईल ना. मग तुम्ही फक्त चार्जेसला लक्षात ठेवा, चार्जेसची महत्वाची गोष्ट आहे, कारण चार्जेसचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती असतो. करंट इज इक्वल टू काय असतो, चार्ज पर युनिट टाइम. मग चार्जेसचा फॉर्म्युला काय येईल, हा टाइम इकडे मल्टिप्लाय करायचा. पण मग करंट कुठला पाहिजे त्या केसमध्ये, ऍव्हरेज, ऍव्हरेज अल्टरनेटिंग करंट घ्यायचा. अल्टरनेटिंग करंट घेताना अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू प्रत्येक वेळी डिफरंट डिफरंट होते, मग ती ऍव्हरेज घ्यायची. कळला? ऍव्हरेज व्हॅल्यूला टाइम पिरियडनी मल्टिप्लाय केले की टोटल चार्ज भेटणार, आणि तो जो चार्ज मिळेल तो डीसी करंटचा तेवढाच राहतो मग तेवढ्या टाइम मध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये बराच चेंजेस आपल्याला करता येतो. म्हणजे इक्वेशन नंबर 1, 2, 3 वरतून वरतून त्यांनी ओढलंय खाली. आता हे बेसिक तुमचं इक्वेशन आहे बघा, टी बाय हे वगैरे. ठीक आहे, आता इथं तुम्ही आय नॉट वगैरे व्हॅल्यू पण पुट करू शकता. म्हणजे जसं की आता यांनी इक्वेशन 3 आणि 4 वरनं ओढलाय तो डेटा. आता इक्वेशन 3 बघा, हाय यांनी तिथून काढलं काय की क्यूची जी व्हॅल्यू मिळते तुम्हाला ते 2 इंटू मॅक्झिमम करंट डिवाइड बाय ओमेगा मिळते. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही आहे, काही गोष्टी लर्न करायच्या आपल्या जे कॉम्पिटिटिव्हसाठी डायरेक्ट गरजेचे आहे. तर चार्ज हा काय असतो अल्टरनेटिंग करंट मध्ये, मॅक्झिमम चार्ज डिवाइडेड मॅक्झिमम करंट डिवाइडेड बाय अँगुलर व्हेलॉसिटी इंटू 2, हा चार्जचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि दुसरं एक थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन हे बघा, हे फोर्थ इक्वेशन आहे. तुम्ही थर्डला फोर्थ मध्ये पुट करू शकतात ना. मग चार्जच्या हे पण आणि हे पण दोघं चार्जेस आहेत, मग दोघांना इक्वल केलं तर काही भेटेल का? दोघांना इक्वेट केलंय, कळलं? मग दोघांना इक्वेट करून मी त्याच्यात ना आता हे थोडस सिम्प्लिफाय करून असं निघेल, हा टी बाय टू तिकडे शिफ्ट होईल. ठीक आहे, मग दोघांमध्ये काय काय सॉल्व होईल, म्हणजे 2 2 कॅन्सल होईल वगैरे, आणि मग शेवटी तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार. काय मिळणार? आय एम इज इक्वल टू 2 अपॉन पाय आय नॉट. हे पाय कशामुळे आलंय, हे टाइम पिरियडचा ओमेगाची व्हॅल्यू टाकली याच्यामध्ये. हे बघा ते असं झालंय, आय एम इज इक्वल टू आय एम इन टू टी बाय टू इज इक्वल टू 2 आय नॉट अपॉन ओमेगा. तुम्ही याच्याऐवजी ओमेगाची व्हॅल्यू पुट करू शकता. काय पुट करता येतो ओमेगाला टाइम पिरियड मध्ये? मग 2π/T पुट करता येईल त्याला. मग हा 2 इंटू हा आय नॉट डिवायडेड बाय हा 2π/T. हा कॅपिटल टी कुठे जाईल? न्यूमरेटर मध्ये. म्हणजे हे होईल आय एम इंटू टी बाय टू इज इक्वल टू 2 इंटू आय नॉट इंटू कॅपिटल टी डिवायडेड बाय 2π. 2 2π 2 2 गेट कॅन्सल. हा कॅपिटल टी आणि कॅपिटल टी पण गेट कॅन्सल. आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू पाहिजे? आय एम ची. फक्त आय एम ला लेफ्टला ठेवायचं, हा 2 कुठे जाणार? तिकडे मल्टिप्लाय होईल तो. काय होईल? हा म्हणजे हा 2 इकडे घेऊन जा. 2 तिकडे गेला तर काय काय फरक पडेल त्याच्यामध्ये? आय एम इज इक्वल टू 2 इंटू आय नॉट अपॉन पाय हे मिळणार. कळलं? आता हे सगळं फक्त कधी जर त्यांनी खूपच गडबड केली तर आपण फक्त फॉर्म्युला हा लक्षात ठेवतो. म्हणजे हे थोडस प्रोपोर्शनॅलिटी एक लक्षात ठेवा, म्हणजे समटाईम्स काय करतात ते कन्फ्युज करण्यासाठी देतात. मग ही एक प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला माहिती पाहिजे आणि वरचे दोन फॉर्म्युले माहिती पाहिजे. कळलं? थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन एवढं एवढं. आणि हे जे आहे ना हे याला सॉल्व करायची गरज नाही, कारण हे जनरली 2 अपॉन पाय जो मिळतो शेवटीला, हा 2 पण कॉन्स्टंट आहे, पाय पण कॉन्स्टंट आहे. 2 ची व्हॅल्यू काय असते? 2, आणि पाय ची व्हॅल्यू असते 3.14. मग 2 ने 3.14 ने 2 ला डिवाइड केलं की आपल्याला अप्रॉक्सिमेटली 0.637 अशी व्हॅल्यू मिळते, कारण कॉन्स्टंट आहेत ना ते, त्याची व्हॅल्यू फिक्स होऊन जाते. मग बेसिकली तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की ऍव्हरेज जे म्हणजे मीन जे व्हॅल्यू मिळते करंटची, ती काय मिळते? मॅक्झिमम करंटला म्हणजे पीक व्हॅल्यूला जर आपण 0.637 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मीन करंटची व्हॅल्यू मिळते हमेशा. जर तुम्हाला एवढं जरी माहिती असलं त्याला एवढ्याने मल्टिप्लाय केलं की काम होऊन जात, हे सगळं बायपास होत नाही. कळलं? हा, ही गोष्ट लक्षात पाहिजे. झालं झालंच तर ही प्रोपोर्शनॅलिटी लक्षात पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही. ठीक आहे, ऑनलाईन समजलं का रे? हो सर. हो, हा आता हे थोडं इथं आहे की हे पीक व्हॅल्यूच्या किती पर्सेंट असतात, याला पर्सेंट मध्ये ओढलं तर काय होईल, त्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागतं. मग ते 63.7% येते पीक व्हॅल्यूच्या. डेसिमलला पर्सेंट मध्ये कसं करतात? 100 ने मल्टिप्लाय करतात. मग तो 100 ने मल्टिप्लाय केला की 2 डिजिट फक्त इकडे सरकतो, दोन प्लेसेस इकडे सरकेल. मग काय येईल? 63.7% ऑफ आय नॉट.
म्हणजे मॅक्झिमम करंटच्या 63.7% एवढीच ऍव्हरेज व्हॅल्यू असते, म्हणजे ऍव्हरेज व्हॅल्यू तिथे येते. कळलं? हा प्रश्न एमसीक्यू बनून जातो सीईटी मध्ये, सरळ सरळ आहे. म्हणजे असं रेशो न देता परसेंटेज विचारतात, कन्फ्यूज होऊन जातो. कळला पॉइंट? हा पुढे, एसी सर्किट कंटेनिंग रेजिस्टन्स म्हणते. आता याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण जसं डीसी मध्ये डीसी करंट जर असेल समजा एक बॅटरी, तर डीसी ला कसं आपण रेजिस्टर लावतो बॅटरीला, मग तसं रेजिस्टर लावतो, कधी कधी इंडक्टर लावतो, कधी कधी कॅपेसिटर लावतो. मग आता कसं असतं, डीसीचा करंट फ्लक्च्युएट होत नाही, त्याच्यामुळे कोणाच्याच रेजिस्टन्स मध्ये फरक पडत नसतो. म्हणजे प्रत्येक जण सारखाच रेजिस्टन्स वापर करतो, आयदर तो कॅपेसिटन्स असो इंडक्टर असो काही रेजिस्टन्स असो, कळलं? या तिघांचा फरक नसतो पडत. पण एसी सर्किट मध्ये जे करंट आहे ते फ्लक्च्युएटिंग करंट आहे. काय आहे ते? फ्लक्च्युएटिंग करंट आहे. एसी करंट दिले, एसी व्होल्टेज दिले तुम्ही, त्यामुळे काय होतं ते फ्लक्च्युएट होतात, त्याची डायरेक्शन हमेशा रिव्हर्स होत राहते. हा पुढे जातो तर मग काही वेळा मागे, कळलं? म्हणजे डायरेक्ट डायरेक्शन एकदा फॉरवर्ड जाईल, एकदा बॅकवर्ड येईल, पुन्हा फॉरवर्ड जाईल, एकदा बॅकवर्ड येईल. याने काय होतं, रेजिस्टन्स जर तुम्ही या सर्किटला लावला तर काय फरक पडेल, अशा अल्टरनेटिंग करंटला रेजिस्टन्स लावला तर काय फरक पडेल. मग पुढचा टॉपिक राहील अल्टरनेटिंग करंटला जर तुम्ही इंडक्टर लावला तर काय फरक पडेल. तिसरा टॉपिक राहील अल्टरनेटिंग करंटला कॅपेसिटर लावला तर काय फरक पडेल. आणि चौथा टॉपिक राहील रेजिस्टन्स कॅपेसिटर आणि इंडक्टर तिघं लावलं तर काय फरक पडेल. कळलं का ते चार टॉपिक? हां, मग ते काही विचारतात, ते रजिस्टर लावलं तर काय फरक पडत होतो माहिती पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे फक्त, कॅल्क्युलेशन एकदम डिटेल मध्ये जायची गरज नाही. ठीक आहे, एलसीआर सर्किट महत्त्वाचं. एलसीआर म्हणजे काय असतं, इंडक्टर रेजिस्टर आणि कॅपेसिटर तिन्ही सोबत लावले तर काय, त्याच्यावर सम पडतात. आता आपण थोडे शिकून घेऊ. आता आपण काय केलंय, अल्टरनेटिंग ईएमएफ अप्लाय केलाय एका प्युअर रेजिस्टन्सला, म्हणजे एक रेजिस्टर सर्किटला, त्याला किती ईएमएफ लावलाय मग आपण ई, मग ई एवढा व्होल्टेज अप्लाय होणार, मग ई म्हणजे किती असणार, मॅक्झिमम व्होल्टेज इंटू साईन ऑफ ओमेगा टी, हे सांगितलं ना, करंट आणि व्होल्टेज एवढंच लागतं, मॅक्झिमम इंटू साईन ऑफ ओमेगा टी एवढं व्होल्टेज त्याला लागलेला असणार. आता जर त्याने म्हटलं करंट किती लागला, तर आय इज इक्वल टू मॅक्झिमम करंट इंटू साईन ऑफ ओमेगा टी, एवढा करंट लागतो एवढा व्होल्टेज लागतो एसी मध्ये, हे सायनोसायडल असल्यामुळे तसं येतं. ठीक आहे, आता पुढे बघा. आता पॉइंट काय याच्यामध्ये, की तुम्हाला जनरली माहिती असतं, आता आपण एक रेजिस्टर जर लावलेला आहे, त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज लागणार, ते व्होल्टेज जर आपण व्होल्ट मीटरने मेजर केलं, तर व्होल्टेज किती येतं, याचा तो जाणारा करंट आणि याचा रेजिस्टन्स, ओम्स लॉ काय म्हणतो, व्होल्टेज किती यायला पाहिजे, आय आर. बरोबर, तुम्हाला माहिती की याच्या अक्रॉसचं रेजिस्टन्स तर आय आर येणार, आणि याला तुम्ही किती सप्लाय केलंय, अल्टरनेटिंग व्होल्टेज सप्लाय किती केलाय आपण, E इज इक्वल टू ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी, एवढं सप्लाय केलंय ना, एवढं तुम्ही सप्लाय करताय आणि त्याच्या भोवती एवढं तयार व्हायला पाहिजे होतं. हे एवढं सप्लाय केलं तेवढं तयार होईल की नाही, नाही कळलं? मग आय आर इज इक्वल टू ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी लिहिता येतं किंवा ई लिहिता येतं, कारण तेवढं व्होल्टेज त्याच्या अक्रॉस जे क्रिएट होईल तेवढं, जेवढं तुम्ही सप्लाय केलं तेवढं क्रिएट होतं. ठीक आहे, हे डाउट इथपर्यंत ऑनलाइन समजलं का रे, हो थोडा व्हिडिओ नंतर बघून घ्या, मी म्हणजे रिपीट करण्यापेक्षा रिपीट करा व्हिडिओला घरी गेल्यानंतर. हा रेजिस्टर लावलेला आहे बघा मी, आणि हे अल्टरनेटिंग व्होल्टेज सप्लाय केले, हे अल्टरनेटिंग व्होल्टेज असं दाखवतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे दोन डायग्राम तयार होतात, तर ह्या दोन डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहेत बघा, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडं ब्लर दिसतंय. याच्यामध्ये हे फेजर डायग्राम आहेत, डायग्राम नंबर बी, डायग्राम नंबर सी. आता याच्यामध्ये ही जी असते ही फेजर डायग्राम असते, याला फेजर डायग्राम म्हणतात. ठीक आहे, आणि ही आपली बेसिक डायग्राम आहे समजा. हे फेजर डायग्राम काय शिकवते, फेजर डायग्राम पासून आपण ही डायग्राम तयार करतो. आता याच्यामध्ये बघा काय आहे, तुम्ही नीट जर ऑब्झर्व केला, हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, करेक्ट? त्यांनी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर आता दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. वाय ऍक्सिस वर त्यांनी काय रिप्रेझेंट केलेलं आहे, व्होल्टेज रिप्रेझेंट केलंय. तुम्ही नीट जर बघितलं तर वरती इथं दिसतंय बघा, ई ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी, हे वाय ऍक्सिस वर रिप्रेझेंट होतं, कळलं? आणि आय साईन ऑफ ओमेगा टी हे कशावर रिप्रेझेंट होतं, एक्स ऍक्सिस वर. समजलं का, असा पॉइंट आहे. आता काय होतंय, तुमची जी वेव चालते, मग तिचं जे मॅक्झिमम व्होल्टेज, जे आता कुठल्याही टाइमला तुम्ही समजा एक टी टाइमला तुम्ही कन्सिडर करताय, टी टाइम काहीतरी 1 सेकंड 2 सेकंड काहीतरी असेल समजा,
त्या टी टाइम मध्ये ओमेगा एवढ्या व्हेलॉसिटीने तो चालेल की नाही पुढे. मग टाइम इंटू व्हेलॉसिटी केलं तर आपल्याला काय मिळतं, अँगुलर डिस्प्लेसमेंट काय मिळतं. हे ओमेगा टी म्हणजे काय असतो, हा तो थिटा असतो, थिटा थिटा काय नाही थिटा असतो, याला काय म्हणतात अँगुलर डिस्प्लेसमेंट. तो किती अँगलने ट्विस्ट होणार, मग तो किती अँगलने ट्विस्ट होणार, तर तो एवढ्या अँगलने ट्विस्ट झाला लेट्स अझूम. मग या टायमाला तुमचं मॅक्झिमम करंट होतं आणि त्याच टायमाला तुमचं मॅक्झिमम ईएमएफ पण होता, ठीक आहे. पण जर समजा तुम्ही ऍव्हरेज व्हॅल्यू घ्यायला गेला आता कुठल्या पण इन्स्टंटेनियस टाइमला, हे मॅक्झिममची केस आहे. आता एक सर्टन पिरियड नंतर, आता इथं काय होतंय या केसमध्ये रेजिस्टन्स मध्ये, की तुमची मॅक्झिमम करंट आणि मॅक्झिमम व्होल्टेज एकाच लाईनवर एकाच ठिकाणी ओव्हरलॅप होतात, कळलं का. एका सर्टन टाइम पिरियड नंतर जर तुम्ही कन्सिडर केलं तर, मग याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की ईएमएफ म्हणजे म्हणजे व्होल्टेज आणि करंट, काय व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये कुठलाच फेज डिफरन्स येत नाही, नो फेज डिफरन्स, कारण ते एक्झॅक्ट ओव्हरलॅप होतात. जेवढ्या टाइम नंतर हा ई नॉट जर इथं गेला तर करंट पण इथंच येईल, ओव्हरलॅप होत जाईल एकमेकावर, म्हणजे फेज डिफरन्स झिरो येतो. फेज डिफरन्स झिरो येतो याचा अर्थ काय मग, तर मग हे बघा हा व्होल्टेज आहे आणि हे करंट आहे. आता दोन डायग्राम आहे तुमच्याकडे, ही डॉटेड लाईनची दाखवली, ही करंटची दाखवली, आणि ही ही जी डार्क लाईन आहे ही व्होल्टेजची दाखवली. दोघांचे स्टार्टिंग एकाच पॉईंट पासून होते, करंटची पण आणि व्होल्टेजचे पण, एक पुढे एक मागे असं चालतोय का तो, नाही. करंट पण एकाच पॉईंट पासून स्टार्ट होऊन एकाच पॉईंटला मीनला येऊन भेटतो, त्याच ठिकाणी ईएमएफ पण स्टार्ट होतो आणि एकाच पॉईंटला येऊन मीनला भेटतो. म्हणजे दोघांची स्टार्टिंग आणि एंडिंग सेम आहे, पण अँप्लिट्यूड मध्ये फरक आहे. व्होल्टेज हमेशा जास्त असतं, करंट हमेशा कमी असतं, आणि पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो, काही लॉस होतो, पूर्णच्या पूर्ण करंट जाईल असेल काही भाग नसतो. त्यामुळे करंटची डायग्राम हमेशा खाली येते, व्होल्टेजची डायग्राम हमेशा वर येते, कारण ते जास्त असतं हमेशा. मग पण मग इथं महत्वाची गोष्ट नोट करण्यासारखी काय होती, यांच्यामध्ये फेज डिफरन्स येत नाही, दोन्ही वेळ सोबत सुरू होतात, सोबत येतात, सोबत सोबत एक्स्ट्रीमला जातात, सोबत सोबत मीनला येतात, कळलं. मग रेजिस्टन्स, मग अल्टरनेटिंग करंट मधून, म्हणजे अल्टरनेटिंग करंटला जर आपण रेजिस्टन्स सप्लाय केला तर डीसी करंट मध्ये जसं होतं तसंच अल्टरनेटिंग करंट मध्ये सुद्धा होतं, त्याने असा खूप फरक पडत नाही, ठीक आहे. कळलं का तुम्हाला पॉईंट. मग इथं म्हणण्याचा माझा उद्देश असा आहे की याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंटचा तेवढासा फरक पडत नसतो, भले तुम्ही डीसी करंट दिला अल्टरनेटिंग करंट दिला तर रेजिस्टन्स साठी दोघं सारखे, रेजिस्टरचा इम्पॅक्ट अल्टरनेटिंग करंट वेगळा डीसी वेगळा असं होत नसतो, दोघांमध्ये सारखा पण, ठीक आहे. हा एवढं सांगण्याचा उद्देश होता याच्यामध्ये. आता पुढे बघा, हे वाचून घ्या नंतर, हा ते लिहून घ्या सगळं काय पुढे. कम्पेअरिंग आय झिरो इक्वल टू ई झिरो विथ ओम्स लॉ इक्वेशन वरती वरती त्याच्यासारखं रिलेशन असं काही नाही, ते फक्त इंग्लिश लँग्वेज आहे, त्याच्यासारखं रिलेट करा तुम्ही त्याला. करंट म्हणजे काय असतो, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स असतो ओम्स लॉ नुसार, सिमिलरली. आता ही फेजर डायग्राम आहे बघा, ही फेजर डायग्राम सांगितली मी तुम्हाला मागे. आता आपण काय करतो, इंडक्टर लावतोय, काय लावतोय इंडक्टर, म्हणजे आपण सर्किट मध्ये काय लावलं, एक सर्किट घेतलं त्याला एक इंडक्टर लावला आणि त्याला अल्टरनेटिंग करंट सप्लाय केला, ठीक आहे. आता फरक पडतो, काय फरक पडतो, कारण हा इंडक्टर जेव्हा याला करंट मिळतो, आता याला जर तुम्ही डीसी सप्लाय केला, आता हे थोडं समजून घ्या फरक का पडतो ते समजून घ्या. जर तुम्ही एक इंडक्टरला डीसी सप्लाय दिला, आपण एक दोन्ही केसेस बघू, एक इंडक्टर आहे त्याला मी डीसी सप्लाय देतोय, हा कुठला करंट आहे डीसी व्होल्टेज दिलाय, आणि एक इंडक्टर आहे त्याला मी एसी सप्लाय देतोय, ठीक आहे, अल्टरनेटिंग करंट. आता काय फरक पडतो, यातनं सुरुवातीलाच करंट जायला लागेल बरोबर, जर याच्यातनं करंट असं फिरून जाईल तर सुरुवातीला थोडी फार मॅग्नेटिक फील्ड इथं क्रिएट होते, पण नंतर ते करंट फिक्स झाल्यामुळे ती मॅग्नेटिक फील्ड बदलते का, नंतर ते फिक्स होऊन जाते. पण अल्टरनेटिंग करंट मध्ये काय प्रकार असतो, हा करंट हमेशा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड येत राहतो, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होत राहते कमी होत राहते, डेव्हलप होत राहते कमी होत राहते, म्हणजे मॅग्नेटिक फ्लिक्स मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, कशी आहे
आता ही मॅग्नेटिक फील्ड का क्रिएट झाली हे तर कळलं ना, करंट गेला इंडक्टर मधून की मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते, मग ती मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असल्यामुळे ती स्वतः स्वतःला इंड्यूस करायला लागते, त्याला सेल्फ इंडक्शन म्हणतो आपण, बघितलंय मागच्या चॅप्टर मध्ये. आता सेल्फ इंडक्शनमुळे काय होतं, काही करंट बॅक डायरेक्शनला फ्लो व्हायला लागतो कारण त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो आणि मग काही करंट पण इंड्यूस होतो. तो काय करतो, करंटला हा रेजिस्टन्स ऑफर करतो किंवा त्याच्यात जाणाऱ्या करंटला बॅक करतो, तो म्हणजे पीआयएल घेऊन येतो, कळलं का, लॅक करायला लागतं करंट, काय करायला लागतं लॅक, म्हणजे मागे राहायला लागतं करंट आणि व्होल्टेज पुढे जायला लागतं कारण तो बॅक करंट जो आहे तो त्याला लॅग म्हणजे लॅगिंग करावं करंटला, पुढे जाऊ देत नाही करंट, मग ते लॅगिंग करंटचे काय होतं, कारण तो सेल्फ ईएमएफ इंड्यूस होऊन तो बॅक करंट जो येतो तो त्याच्यातनं जाणाऱ्या करंटला लॅग करतो, मागे ओढतो म्हणजे कमी करतो रिड्यूस करतो. मग त्यामुळे आपण असं म्हणतो की इंडक्टर मध्ये जनरली काय असतं, अल्टरनेटिंग सर्किट मध्ये जर तुम्ही इंडक्टर लावला त्यामध्ये व्होल्टेज जे असतं ते पुढे चढतं आणि करंट जो असतो तो मागे चढतो, किती डिग्रीनी, 90 डिग्रीच्या अँगलनी, म्हणजे 90 डिग्रीनी करंट बॅक चालतो कोणापेक्षा, व्होल्टेज पेक्षा, आणि ते 90 डिग्री बॅक चालण्याच्या मागचा उद्देश कारण असतं की हा बॅक ईएमएफ त्याला 90 डिग्रीनी मागे ओढतो, कळलं का. हा आता ही महत्वाची गोष्ट आहे, मग हा तुम्हाला माहिती पाहिजे की इंडक्टर मध्ये आपण चार्ज लावले ईएमएफ, चार ईएमएफ लावलं तर काय तसंच होईल, ते 90 डिग्रीचा फरक पडेल ना, तुम्ही ईएमएफ काही लावा असं नाही रे, एक तसं तसं असतं का, ते एकमेकाला प्रपोर्शनेट असतं ना, तुम्ही एक वाढवता दुसरा अल्टिमेटली कमी होतं ना, अल्जेब्रिक सम थोडी प्रकार येतो. आता इकडे बघा, आता इथं ही गोष्ट महत्वाची बघा, मग इथं काय होतं, व्होल्टेज अक्रॉस एल लीड्स द करंट बाय 90 डिग्री, हे सांगितलं मी तुम्हाला, व्होल्टेज लीड करतं करंटला किती डिग्रीनी, 90 डिग्रीनी, म्हणजे याचा अर्थ काय असतो, ही फिगर अशी येते बघा, हे डायग्राम दिली नाही करते, ठीक आहे अशी येईल ती. आता समजा हे आहे, मग हा समजा व्होल्टेज जात असेल तुमचा, ठीक आहे, तर मग करंट 90 डिग्री मागून चालतोय, मग करंट खालून स्टार्ट होतो असं 90 डिग्री, कळलं का. हा म्हणजे हे एक्स्ट्राचे 90 डिग्री जे आहेत ना, हे मागे आलेलं आहे, हे कमी झालेलं आहे 90 डिग्री, मायनस कॉस थीटाचे मिळते, हा मायनस कॉस थीटाचे मिळते, ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री तो मागे चालतो, म्हणजे मागे कुठून तरी स्टार्ट झालेला असतो, बॅक असतो, कळलं का. हा मग त्यामुळे ही करंटची व्यवस्था आहे, ही व्होल्टेजची व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, व्होल्टेज 90 डिग्रीनी पुढे चालतं, करंट बॅक चालतं, तो बॅक कसा चालतो, तो बॅक का चालतो त्याच्या पॉईंटचा मागचा मुद्दा होता. मग आता इथं याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे की तो रेजिस्टन्स ऑफर होतो की नाही त्याला काहीतरी, तो इंडक्टर मध्ये तो करंट करंट जाऊ देत नव्हता ना, तो बॅक ईएमएफ, तो काहीतरी रेजिस्टन्स ऑफर होतो की नाही त्याला, त्या रेजिस्टन्सला इंडक्टन्स म्हणतात, काय म्हणतात, इंडक्टन्स, जो तो रेजिस्टन्स ऑफर होतो ते इंडक्टर मध्ये जो त्याला करंटला जाऊ देत नाही, आणि त्या इंडक्टन्सला इथं एक्सएल म्हणतात, म्हणजे हा सिम्बॉल एक्सएल कोणासाठी असतो, त्या इंडक्टन्स साठी असतो, जो की रेजिस्टन्स आहे कोणाचा, कोणाचा, इंडक्टरचा, कळलं, इंडक्टर म्हणजे ती कॉईल, त्या कॉईलचा रेजिस्टन्स असतो तो, त्याला इंडक्टन्स म्हणतात आणि त्याला एक्सएल म्हणतात, आणि या एक्सएलचा फॉर्म्युला असतो काय असतो, तो फॉर्म्युला ओमेगा इंटू इंडक्टर सेल्फ इंडक्टर, ठीक आहे, काय एक्स, एक्स म्हणजे तो रेजिस्टन्स साठी रिप्रेझेंट करतात, ते एक्स एल आहे तो, असं सफिक्स आहे तो, एल ठीक आहे, हा याला एक्स एक्सेल म्हणतात, एक्सेल आपण कसं रेजिस्टरला आर म्हणून देतो सरळ, तसं इंडक्टर मध्ये जो रेजिस्टन्स असतो त्याला एक्सेल शब्द वापरतात ते, असं एक्स एल, एल म्हणजे इंडक्टरचा रेजिस्टन्स, जर कॅपॅसिटन्सचा रेजिस्टन्स असेल तर तो एक्स सी, कळलं का. हा म्हणजे एक्स सीचा अर्थ असतो रेजिस्टन्स ऑफ कॅपॅसिटर, कळलं, तर रिझल्टंट रेजिस्टन्स जर काढला तर त्याला नुसतं एक्स म्हणतात, तसं काही नाही, एक्स एक्स कसं आहे, बुक वाईज नोटेशन डिफरंट असतं, हे बुक आता तुमचं नॉर्मली स्टेट बुक आणि एनसीईआरटी आणि याच्यामध्ये एक्सेल वापरलाय म्हणून एक्सेल वापरतो, काही वेगळ्या बुक मध्ये काही वेगळं असू शकतो, काही काही स्टँडर्ड गोष्टी ना, जसं रेजिस्टन्स तुम्ही आरच म्हणतात, दुसरं काही शब्द वापरतात का, आता आर काय, आता रेजिस्टन्स आर म्हणून ना, पण आता सगळ्याच रेजिस्टन्सला आरच म्हणणार, तर मग दोघांना तिघांमध्ये फरक काय राहील, बरोबर ना, म्हणून मग इंडक्टर साठी ते स्पेशल पर्टिक्युलरली एक्सएल वर्ड युज करतात,
एक्सएल इंडक्टरचा रेजिस्टन्स, एक्सएल किती असतो ओमेगा इंटू एल असतो, हा एल काय असतो कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्शन, काय कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्शन, हा सेल्फ इंडक्शनचा कोएफिशिएंट। याच्यामध्ये थोडस एक हे झालंय गडबड, तो एक्सएल जो आहे ना तो इंडक्टन्स सांगितला ना मी, इंडक्टन्स नाहीये, ते एल ला इंडक्टन्स म्हणतात, एल ला इंडक्टन्स म्हणतात, इंडक्टन्स म्हणजे हा कोएफिशिएंट ऑफ इंडक्टर असतो, आणि हा एक्सएल जो आहे याला रिएक्टन्स म्हणतात, काय म्हणतात, हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स, हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा रेजिस्टन्स असतो, आणि हा एल सेल्फ इंडक्शन किंवा इंडक्टन्स असतो, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्हणा किंवा इंडक्टन्स म्हणा, दोघांपैकी काहीतरी एक म्हणा, ठीक आहे। अरे याचे दोन नाव आहेत, तुम्ही त्याला कोइफिशियंट ऑफ एक्सेलचं जे नाव आहे ना ते इंडक्टन्स नाही आहे, ते इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे रेजिस्टन्स त्या इंडक्टर मधला, कळलं का ते, हा थोडं वर्डिंग मध्ये जरा प्रॉब्लेम झाला तिथं, सारखे सारखे येतात ते कन्फ्युज होऊन जातात, अल्टरनेटिंग करंट मध्ये म्युच्युअल इंडक्शनची टर्म गायब होऊन जाते, नाही होते ना काय, नाही होत, दोन कॉईल आणले तर होईल ना, अल्टरनेटिंग करंट मध्येच होईल, दुसऱ्या मध्ये नाही होत, डीसी मध्ये काय झालं होईल ते, आता पुढे बघा, हा एक फॉर्म्युला तुमचा लक्षात राहिला पाहिजे, ओमेगा एल काय येतो, एक्सएल काय येतो, ओमेगा एल एवढं, ठीक आहे, आणि हा काय असतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स असतो, ठीक आहे। आता याच्यामध्ये कसं असतं, जर तुम्ही याच याला डीसी करंट दिला, काय दिला, डीसी करंट, तर मग हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स येईल का, का नाही येणार, तो येतच का होता, ते फ्लक्च्युएटिंग होता म्हणून, ते फ्लक्च्युएट व्हायचं, मग त्याच्यामध्ये बॅक ईएमएफ यायचा, तो बॅक ईएमएफ आणि बॅक करंट तो रेजिस्टन्स क्रिएट करायचा, आणि म्हणून तसं व्हायचं, बरोबर, मग आता जर तो बॅक ईएमएफ बॅक आणि इंड्यूस करंट येणारच नाही, तर मग तो रेजिस्टन्स अपडेट होता, काही प्रश्न उठत नाही, मग त्याच्यामुळे डीसी करंट मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा काय असतो, झिरो, मग हे एमसीक्यू तयार होऊन जातो सीईटी ला, काय असतो तो, की जर आपण प्युअर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये डीसी करंट सप्लाय केला तर आपल्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय मिळेल, तर झिरो मिळेल, काय मिळेल, झिरो मिळेल, पण जर आपण एसी सप्लाय केला तर मग तो काहीतरी मिळेल, आणि किती मिळेल, ओमेगा एल मिळेल, कळलं का, हा आता याचं युनिट राहिलं, आता ओमेगाचं आणि याचं युनिट काय असतं, ओमेगाचं युनिट काय असतं, हा म्हणजे ओमेगा ना, तो ओमेगा एल रेडियन पर सेकंड येतात, आणि हे हेनरी एलचं, मग ते हे थोडस याला हेनरीला कन्वर्ट केलंय त्यांनी, 1/A पर सेकंड म्हणजे हेनरी असतो, हेनरीचं युनिट दिलंय 1/A पर सेकंड, मग त्याला थोडस कन्वर्ट केलंय त्यांनी, इथलं सेकंड आणि सेकंड कॅन्सल केलंय, मग 1/A झालंय ते, आणि 1/A म्हणजे ओहम असतो, कळलं, मग ते 1 चार्ज आहे ना, आता पुढे बघा, आता हे ऍक्च्युली रेजिस्टन्स असल्या कारणाने याचं युनिट पण काय येतं, म्हणजे एवढं सगळं रामायण महाभारत पाठ करायची गरज नाहीये ना, हा काय एक प्रकारचा रेजिस्टन्स, त्याचं युनिट काय येईल, संपला विषय, ठीक आहे, जाऊ पुढे, हे पुढे कॅपॅसिटन्स दिलंय बघा, ते महानगरपालिकेच्या ऑफिसच्या एक जर समोर गुरुमाई नावाचं काहीतरी अपार्टमेंट आहे, एसी सर्किट कंटेनिंग अ कॅपॅसिटन्स, आता कॅपॅसिटन्स लावलाय मी समजायला, कॅपॅसिटन्स म्हणजे काय, कॅपॅसिटर लावलाय, कॅपॅसिटर प्लेट घेतली आणि ही लावली अशी दोन प्लेट, ठीक आहे, आणि याला मी अल्टरनेटिंग करंट दिला, आता याला डीसी दिला तर परत तेच राहतं, डीसी मध्ये काही फरक नाही पडत, पण एसी मध्ये फरक पडतो, एसी मध्ये काय होईल, हे परत फ्लक्च्युएट फ्लक्च्युएट होत राहील, ते एकदा पॉझिटिव्ह चार्ज इकडे सगळे अक्युमुलेट होतील, पोलॅरिटी रिव्हर्स झाली की सगळे पॉझिटिव्ह खाली यायला लागतील, कळलं का, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी रिव्हर्स झाल्यामुळे, हो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी रिव्हर्स झाल्यामुळे काय होईल, चार्जेस पॉझिटिव्ह जात राहील, मग पोलॅरिटी रिव्हर्स झाली की परत पॉझिटिव्ह खाली येईल, म्हणजे तो ओढायला लागेल निगेटिव्ह त्याला, मग त्यामुळे ते जात राहतात येत राहतात, जात राहतात येत राहतात, असं होत राहतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार, त्याला पॉलॅरिटी रिव्हर्स होणं म्हणतात, चार्ज कॅपॅसिटन्स कालच फंक्शनिंग सांगितलं ना मी, ते काय असतं, ते दोन प्लेट असतात,
त्या दोन प्लेटला तुम्ही जे पोलॅरिटी देणार ते पोलॅरिटी त्याच्यावर फिट होत असते. जर तुम्ही समजा डीसी करंट लावला, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे इकडे निगेटिव्ह चार्ज आहे, तर काय होईल, हे सगळे निगेटिव्ह चार्जेस इकडे इकडे जायला लागतील, आणि याचे जेवढे काही पॉझिटिव्ह याच्यामध्ये असतील त्या सगळ्या पॉझिटिव्हला तो कशात कन्वर्ट करतो, निगेटिव्हमध्ये, आणि तो पूर्ण निगेटिव्हली चार्ज बनतो. आणि मग हा इथं स्टोअर काय झाला चार्ज, खाली का नाही आहे, कारण ह्या प्लेटच्या मध्ये डिस्टन्स एवढं ठेवलेलं आहे तुम्ही, याच्याकडे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल की नाही, हा पॉझिटिव्ह याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये येतो आणि याचा निगेटिव्हच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पॉझिटिव्ह येतो, दोघं एकमेकाला अट्रॅक्ट करून ठेवतात, तर त्याच्यामुळे तो चार्ज खाली येत नाही, मग तो तिथे अॅक्युमुलेट होतो. मग अॅक्युमुलेट झाला की तुम्ही काय करणार, ही बॅटरी काढून टाकणार, इथं सगळे पॉझिटिव्ह चार्ज अॅक्युमुलेट झाले ठीक आहे, आणि इथं सगळे निगेटिव्ह चार्ज अॅक्युमुलेट झाले, मग काय करणार तुम्ही, बॅटरी काढून टाकणार. समजा तुम्ही इथं बल्ब लावला, काय लावलाय, बल्ब लावला, आता काय होईल, याला कनेक्शन इथून तर भेटत नाही इकडे जायला, कारण त्या मध्ये कोण वापरलेले, तुम्ही डायलेक्ट्रिक मटेरियल वापरलंय, ते चार्जेसला जाऊ देत नाही, पण जसा त्याला दुसरा पाथ मिळेल जायला, तर लगेच ते इलेक्ट्रॉन इकडनं निघून कुठे जायला लागतील, फ्लो व्हायला लागतील या सर्किट थ्रू, आणि या इकडच्या पॉझिटिव्हला नलिफाय करतील ते. कळलं का, इकडचे पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करतील, न्यूट्रल करायला लागेल, तो सगळे निगेटिव्ह जाऊन तिकडे बसायला लागतील, निगेटिव्ह पॉझिटिव्ह नलिफाय होत जातात. मग काय होईल, जोपर्यंत याचे निगेटिव्ह चार्जेस इकडे स्टेबल आहेत आणि ते इकडून इकडे जात राहतील, तोपर्यंत हा बल्ब काय होत राहील, ग्लो होत राहील, आणि तोपर्यंत चार्ज फ्लो होत राहील, आणि एक कंडिशन अशी येईल की सगळे निगेटिव्ह या पॉझिटिव्ह कडे निघून जातील, बरोबर, मग इकडे निगेटिव्ह चार्ज उरणार नाही आणि इकडे पॉझिटिव्ह चार्ज पण उरणार नाही, सगळे बॅलन्स करून घेतील एकमेकाला. त्यानंतर आता आता इलेक्ट्रॉन फ्लो होईल का, पोटेन्शियल डिफरन्स झिरो झालं ना, इलेक्ट्रॉन फ्लो होणं बंद झालं, म्हणजे आपण म्हणतो कॅपॅसिटर जो होता तो डिस्चार्ज झाला, तो आता चार्जिंग केलेला आहे तो डिस्चार्ज झाला, बॅटरी इथे सोप्या भाषेत काय ते बॅटरी सारखं काम करते, बॅटरी मध्ये पण दोन प्लेट असतात, त्याला इलेक्ट्रॉन म्हणतो याला कॅथोड म्हणतो, हेच काम करतात ते ठीक आहे. मग जर आपण कॅपॅसिटर लावला, एक त्याला अल्टरनेटिंग व्होल्टेज सप्लाय केलं, ई इज इक्वल टू व्ही नॉट साइन ऑफ ओमेगा टी, तर कॅपॅसिटर मध्ये काय प्रकार असतो, आता कॅपॅसिटरचं व्होल्टेज बघा काय असतं, कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला बघितला होता आपण, कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो, व्ही बाय क्यू, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघितलंय, हा क्यू बाय व्ही असतो, कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो क्यू बाय व्ही. मग जर आपल्याला व्ही पाहिजे असेल तर आपण व्ही इकडे घेऊन जाणार, सी इकडे घेऊन जाणार, म्हणजे आपल्याला काय मिळेल, व्होल्टेज काय मिळेल, चार्ज पर युनिट कॅपॅसिटन्स इज इक्वल टू व्होल्टेज ठीक आहे. मागे आपण ओम्स लॉ ने काढलं होतं रेजिस्टन्स मध्ये व्होल्टेज, आता ते व्होल्टेज आणि हे व्होल्टेज कसं पाहिजे, इक्वल, मग त्याने हे बघा हे दोघांना काय केलंय, इक्वल, मग त्यातनं तो चार्ज काढणार आणि पुढे कंटिन्यू करणार, मग इंटिग्रेट करणार वगैरे करणार, कारण त्याला टोटल करंट पाहिजे, मग सगळ्या गोष्टी होणार, सगळे हे ठीक आहे, सगळं करून घ्यायचं, काही काही फरक नाही पडत त्याच्याने आपल्याला, न्यूमेरिक आपल्याला फक्त महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, त्याचा रेजिस्टन्स किती ऑफर होतो, त्याचं इक्वेशन काय येतं, त्याचं इक्वेशन बघा हे असं येतं, मग करंटचं इक्वेशन त्याला लास्टला काय मिळतं, हे सगळं इंटिग्रेट इंटिग्रेट करून हे मिळतं आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू. आता ते नॉर्मली काय असतं, नॉर्मली अल्टरनेटिंग करंटचं इक्वेशन काय असतं, आय इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी असं असतं ना, म्हणजे याच्या पुढे इथं कोण नाही, म्हणजे तो झिरो आहे, म्हणजे ते नॉर्मली एकमेकांसोबत. आता रेजिस्टन्सचं इक्वेशन असं येतं, हे कोणाचं येतं, रेजिस्टर जर लावला तर असं होतं ते, जर आपण इंडक्टर लावला, काय लावला, इंडक्टर, तर इंडक्टर लावला तर काय होतं, हेच करंटचं इक्वेशन असं बनतं, आय इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू, त्याच्यामध्ये करंट लॅग करतो, म्हणून पाय बाय टू म्हणजे 90 डिग्री, 90 डिग्रीनी तो लॅग करतो, लॅग म्हणजे मायनस, नाही कळला, हा अँगल तो त्याचा ओमेगा टी आहे ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा टी असतो, अँग्युलर व्हेलॉसिटी टू टाइम म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट 90 डिग्री कमी करायचं म्हणजे त्याचा करंट मिळणार, कोणामध्ये, इंडक्टर मध्ये, कळलं, रेजिस्टन्स मध्ये काहीच फरक पडत नाही, आणि कॅपॅसिटन्स मध्ये काय होतं, तो 90 डिग्रीनी पुढे जातो, कोण, करंट, कोणापेक्षा, व्होल्टेज पेक्षा, सोपं आहे ना, इंडक्टरला मायनस करायचं पाय बाय टू, रेजिस्टरला तसंच राहू द्यायचं आणि कॅपॅसिटरला प्लस पाय बाय टू करायचं, दॅट्स इट, तीन गोष्टी की नाही, रेजिस्टर आहे, इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे, हा ऍज इट इज राहतो, याने फरक पडत नाही.
हा 90 डिग्री मायनस होतो आणि हा 90 डिग्री प्लस होतो. सोप आहे ना. मग एकात मायनस पाय बाय टू येईल, एकात प्लस पाय बाय टू येईल, आणि एकात काहीच येणार नाही, तो जसा तसा येईल ओमेगा टी फॅक्टर. कळलं का? याला इनिशियल फेज अँगल म्हणतात ना. हे फेज अँगल असतात सगळ्यांच्या समोर जे येतात ते, तो किती डिग्रीने फिरतो तो रेजिस्टर मध्ये ते ओव्हरलॅप करतात, ओव्हरलॅप करतात. इंडक्टर मध्ये करंट जो असतो तो 90 डिग्री मागे चालतो व्होल्टेज पेक्षा, आणि कॅपॅसिटर मध्ये करंट जो असतो तो व्होल्टेज पेक्षा 90 डिग्रीने पुढे चालतो. कळलं? असा तो प्रकार आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आता फक्त राहिला याच्या रेजिस्टन्सचा प्रश्न. आता हे बघा, इथं दाखवली बघा ते डायग्राम, दिसते का ही डायग्राम? डायग्राम बघा कळून जाईल. थोडस हे झालंय ते ब्लर, मी व्यवस्थित करून देईन त्याला. हा ठीक आहे, हे बघा, हा तुमचा मॅक्झिमम व्होल्टेज आहे. काय तो व्होल्टेज किती? ओमेगा, ओमेगा टी अँगलने फिरतोय. ठीक आहे, तर ह्या मॅक्झिमम व्होल्टेजला 90 डिग्री पुढे, हे 90 डिग्री दाखवलं त्यांनी इथं, 90 डिग्री पुढे गेलं की आपल्याला मॅक्झिमम करंट मिळतो. कळलं का? ही फेजर डायग्राम असते. आता हीच डायग्राम इकडे रिफ्लेक्ट होते बघा, इथं बघा. याच्या जर तुम्ही नीट बघितलं तर हे व्होल्टेज आहे, झिरो पासून स्टार्ट झालेलं. ठीक आहे, पण तुमचा जो करंट आहे तो तुमचा वरतून बघा 90 डिग्री प्लस येतोय तो. म्हणजे वरचं सायकल हमेशा पॉझिटिव्ह असतं, म्हणजे एक सायकल पूर्ण केलेला येतो, आणि खालचं सायकल हमेशा निगेटिव्ह असतं, निगेटिव्हला खालून स्टार्ट होतो असा. मायनस पाय बाय टू ला, प्लस पाय बाय टू ला वरनं स्टार्ट होतो. ठीक आहे, 90 डिग्री वरनं. आणि जर ते दोघं सोबत रेजिस्टन्स मध्ये काय होईल, दोघं सोबत असतील, मग ते दोघांचे दोघं असेच चढतात. हा इथून, हा इथून, असं नाही कळलं? आता हे असं आहे एकंदरीत. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट राहिली तो रेजिस्टन्स. त्याच्यामध्ये जसं कॅपॅसिटर इंडक्टर मध्ये इंडक्टिव्ह रेजिस्टन्स आहे जातो, त्याला आपण काय म्हणायचं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. जसं कॅपॅसिटन्स मध्ये येतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. काय नाव असतं त्याचं? याचं काय काम आहे, काय काम करतो तो? रेजिस्टन्स ऑफर करतो त्याला, त्याच्यामुळे ते लॅगिंग किंवा बिहाइंड ऑफर होतं व्होल्टेजला, म्हणून करंट पुढे निघून जातो. आता हा जो असतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, याला एक्ससी म्हणतात. काय म्हणतात? एक्ससी. आदेश कुठा अभ्यास करा. एक्ससी, एक्ससी काय असतो? 1/ωc. ओमेगा सी म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, चा रेसिप्रोकल. आता तुम्ही एक्सएलचा फॉर्म्युला बघितला होता, तो काय होता? ओमेगा एल, हा ओमेगा एल असतो. आणि तो जो कोणाचा रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स मधला, तो आरच असतो. त्याने काही फरक पडत नाही, त्याने काही फरकच पडत नाही, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. रेजिस्टन्स ऑफरच होत नाही तिथं. जो एसी मध्ये असतो तोच डीसी मध्ये असतो. रेजिस्टन्सच्या बाबतीत आरच घ्यायचा, ओम्स लॉचा जो येतो तो. इंडक्टरच्या बाबतीत ओमेगा एल घ्यायचा तो रेजिस्टन्स जो ऑफर होत होतो, आणि कॅपॅसिटरच्या बाबतीत 1/ωc घ्यायचा जो रेजिस्टन्स ऑफर होणार. त्यांचे नावं पण आहेत, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि हा नॉर्मल.